नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एन सी पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, एम ए भाग एक सेमेस्टर फर्स्ट या वर्गासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरचा अभ्यास करत असताना व्यापार विषयक धोरण या घटकामधील कोटा पद्धती हा उपघटक आज आपण विचारात घेणार आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रित करण्यासाठी ज्या काही जकातेतर जे काही अडथळे आहेत त्यांचा विचार आपण केलेला होता आणि प्रामुख्याने की आयात नियंत्रित करण्याचा जकातीचा मार्ग निष्प्रभ ठरतो तेव्हा आयात कोटा पद्धती ही उपयुक्त प्रामुख्याने ठरते। हॅबरलर या अर्थतज्ज्ञाच्या मते आयात कोटा पद्धतीमध्ये आयातीचे जे एक निश्चित परिमाण ठरवलेलं असतं त्यात वाढ होऊ शकत नाही, म्हणजेच आयात आणि निर्यात यांचं प्रमाण मर्यादित करण्याच्या हेतूनं जे संख्यात्मक निर्बंध अंमलात आणले जातात त्यांना कोटा या कोट्यालाच वाटा असं देखील म्हटलं जातं, म्हणजे ही कोटा पद्धती त्याला म्हटलेला आहे। जागतिक महामंदीच्या काळामध्ये या पद्धतीचे दोन प्रकर्षानं जे काही दोष होते ते उघड झाले आणि आयात वाटा व निर्यात वाटा या साधनांचा अधिक वापर केला जाऊ लागला। आयात निर्यात वस्तूंचं प्रमाण मर्यादित करण्यासाठी जी परिमाणात्मक नियंत्रणं बसवली जातात त्यांना कोटा असं म्हटलं जातं। कोणत्या वस्तू कोणत्या देशाकडून किती प्रमाणात आणि किती कालावधीसाठी आयात करायच्या याचं संख्यात्मक परिमाण जेव्हा सरकारकडून ठरवून दिलं जातं तेव्हा त्याला इम्पोर्ट कोटा म्हणजेच आयात कोटा या आयात कोट्यालाच अभ्यांश असं देखील प्रामुख्यानं म्हटलेलं आहे। मग एकंदरीतच आयात करावयाच्या अथवा निर्यात करावयाच्या वस्तूंचं प्रमाण पैशामध्ये वस्तूच्या संख्येत अगर वजनात किंवा मापात ठरून दिलं जातं म्हणजे त्याला कोटा असं म्हटलं जातं। या बाबतीत उदाहरण द्यायचं जर झालं तर एका वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त 1 कोटी रुपये किमतीच्या कापडाची आयात करावयाची किंवा 60,000 मीटर कापडाची आयात करावयाची असं ठरवून दिल्यास त्याला आयातीचा कोटा असं प्रामुख्यानं म्हटलं जातं। आणि मग एकंदरीतच की प्रामुख्यानं की वस्तूंच्या आयातीवर संख्यात्मक निर्बंध घातल्यानं आयात कमी होते यालाच त्या ठिकाणी इम्पोर्ट कोटा म्हटलं जातं आणि या आयातीप्रमाणेच निर्यातीवरही संख्यात्मक नियंत्रणं घातली जातात त्याला निर्यात कोटा एक्सपोर्ट कोटा असं म्हटलं जातं। म्हणजे यालाच व्यापारावरील संख्यात्मक नियंत्रणं असंही म्हटलं जातं की एखाद्या वस्तूच्या आयात निर्यातीची संख्या ठरवून दिली जाते त्यापेक्षा अधिक वस्तूंची आयात निर्यात करण्यावरती पूर्ण बंदी घातली जात असते। अशा रीतीनं कोटा पद्धतीचा अवलंब करून आयात आणि निर्यात ही मर्यादित प्रामुख्यानं केली जाते। जागतिक महामंदीनंतर अनेक देशांनी कोटा पद्धतीचा अवलंब केल्याचं आढळून येतं। या आयात कोटा पद्धतीमध्ये
ठरवलेल्या मर्यादे एवढ्या वस्तूंची आयात केली जात असल्यामुळं त्या वस्तूंची अंतर्गत किंमत आणि परकीय बाजारपेठेतील किंमत याचा काही संबंध नसतो. कदाचित त्या वस्तूंची अंतर्गत किंमत जास्त असून जागतिक किंमत अगदीच कमी असण्याची शक्यता असते. या पद्धतीमध्ये वस्तूंच्या मागणी पुरवठ्यानुसार किमती ठरवणं शक्य होत नाही, त्यामुळं बाजारपेठेतील किंमत यंत्रणेचं कार्य बंद पडतं. आता आयातीचा कोटा ठरून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या परकीय वस्तूंची अंतर्गत किंमत आणि बाजारपेठेतील किंमत यामध्ये खूपच तफावत पडते. आयात कोटा कमी ठरवला असेल तर संबंधित वस्तूंची टंचाई भासून किमती खूपच वाढतील आणि ती वस्तू आयात करण्याचा अधिकार ज्याला मिळालेला आहे त्याला मात्र भरपूर फायदा त्या ठिकाणी मिळेल. या अर्थानं ही कोटा पद्धती आपण समजून घेतल्यानंतर या कोटा पद्धतीचं हेतू किंवा जे काही उद्देश आहे की निरनिराळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या देशांनी विविध हेतूंनी कोटा पद्धतीचा अवलंब केल्याचं असल्याचं आढळतं आणि त्यावरनं या कोटा पद्धतीचे जे काही प्रमुख उद्देश आहेत त्याचा देखील प्रामुख्यानं आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिलं या ठिकाणी उद्देश जो काही आहे तो म्हणजे की आयातीवर परिणामकारक नियंत्रण बसविणं हा पहिला उद्देश आयात कोटा पद्धतीचा आपल्याला सांगता येईल. मग आता एकूणच की ठराविक प्रमाणात वस्तूची आयात केली की आयात व्यापार हा अधिक जलद आणि कार्यक्षमतेनं हाताळता येतो, म्हणूनच आयात कोटा पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर परकीय चलनाचा काटकसरीनं उपयोग करणं हे दुसरं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की देशाजवळ परकीय चलनाचे साठे हे एकतर मर्यादित असतात, शिवाय ते परकीय चलन दुर्मिळ त्या ठिकाणी आहे. अशा वेळे देशाकडनं आवश्यक वस्तू ठराविक प्रमाणात आयात केल्या जातात आणि त्यासाठी एक परकीय चलनाचा, परकीय चलन हे दुर्मिळ आहे, ते बहुमोलाचं आहे, ते सहजासहजी मिळत नाही आहे, अशा वेळेस या परकीय चलनाचा काटकसरीनं उपयोग व्हावा म्हणून आयातीचा कोटा हा निश्चित केला जात असतो. तिसरा की आयात कोटा पद्धतीचं या ठिकाणी उद्देश सांगत असताना स्वदेशी उद्योगांना संरक्षण त्या ठिकाणी देणं हा एक हेतू असतो. मुक्त व्यापार धोरणाचा अवलंब केल्यास परकीय प्रगत उद्योगातील म्हणजे परकीय देशातले जे उद्योग आहेत त्या उद्योगातील वस्तूंच्या स्पर्धेत देशातील उद्योगांतील वस्तूंचा किंवा देशातील उद्योगांचा टिकाव त्या ठिकाणी लागू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्या देशातील बाल्यावस्थेत असणारे जे काही उद्योग आहेत ते कदाचित नामशेष होतील. अशा वेळी परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंचा कोटा ठरवून दिला जातो, परिणामी आयात कमी होऊन स्वदेशी उद्योगांशी होणारी स्पर्धा त्या ठिकाणी कमी होते. देशातील बाल्यावस्थेतील उद्योगांना संरक्षण देण्याच्या उद्देशानं आयात वस्तूंचा कोटा निश्चित त्या ठिकाणी केला जात असतो. या बाबतीत आपल्याला फ्रान्स या देशाचं उदाहरण देता येईल. फ्रान्सनं देखील 1931 आपल्या देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याच्या हेतूनं निरनिराळ्या 3000 वस्तूंचे आयात कोटे ठरवून दिलेले होते आणि त्याच धर्तीवर नंतरच्या काळात इतर देशांनी देखील अशा पद्धतीचा आयात कोटा निश्चित केलेला होता की आपापल्या देशातील स्वदेशी उद्योगांना या परदेशी उद्योगापासून संरक्षण प्राप्त करून द्यायचं या हेतूनं आयात कोटा पद्धतीचा अवलंब केलेला होता. चौथा उद्देश होता तो म्हणजे की देशाच्या व्यवहारतोलातली तूट या आयात कोटा पद्धतीमुळं नाहीशी होते, या हेतूनं या ठिकाणी आयात कोटा पद्धतीचा अवलंब केलेला होता. म्हणजे की वस्तूंचा निर्यात कोटा ठरवून देताना एखाद्या देशाचे दुर्मिळ चलन मिळवणं
किंवा अपुरा पुरवठा असणाऱ्या वस्तूंचा विशिष्ट हिस्सा देशातील नागरिकांना वापरावयास मिळावा हा हेतू यामागचा असतो. की निर्यात कोटा पद्धतीमुळं निर्यातीबद्दल निश्चितता निर्माण होते आणि त्यापासून आपणास परकीय चलन मिळतं आणि याच्या उलट आयात कोटा निश्चित करून देशातील आयात निश्चितपणे कमी करता येते. परिणामी देशाची आयात घटली की देशाच्या व्यवहारतोलात निर्माण झालेली तूट कमी होऊन व्यवहारतोलात समतोल प्रस्थापित होण्यास मदत होत आहे. पाचवा उद्देश होता तो म्हणजे की अंतर्गत किंमत पातळीमध्ये स्थैर्य राखणं. मुक्त व्यापाराच्या पद्धतीमध्ये दुसऱ्या देशातून मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात होते, त्यामुळं वस्तूंचा मागणीपेक्षा पुरवठा जास्त होऊन देशांतर्गत किमती घसरण्याचा धोका असतो. अशा वेळी स्वदेशातील उत्पादकांचं नुकसान त्या ठिकाणी होतं. हे नुकसान टाळण्यासाठी आणि अंतर्गत किंमत पातळीत स्थैर्य निर्माण करण्यासाठी देशांतर्गत किमती ठराविक पातळीवरती टिकून ठेवण्यासाठी आयातीचा कोटा निश्चित केला जातो. पुढचा या कोटा पद्धतीचा जो काही उद्देश होता तो म्हणजे की प्रतिस्पर्धी देशांना प्रतिकार करणं, की आपल्या देशातून इतर देशांना वस्तू निर्यात केल्या जात असता परकीय देश त्यांच्या देशात आयातीवर काही निर्बंध लावतात आणि अशा वेळी या प्रतिस्पर्धी देशांना जशास तसं या न्यायानं प्रतिकार करण्यासाठी त्या देशातनं आपल्या देशात आयात होणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत सरकार आयात कोटा निश्चित करत असतं. त्याचबरोबर या आयात कोटा पद्धतीचा जो काही पुढचा उद्देश आहे तो म्हणजे की आंतरराष्ट्रीय व्यापारातील जी काही सट्टेबाजी आहे ती सट्टेबाजी नियंत्रित करणं. की आयात जकातीबद्दलचा या ठिकाणी कायदा केला जाईल याविषयी एक अंदाज बांधून सट्टेबाजी करणारे आयात व्यापारी त्या ठिकाणी असतात आणि अशा सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी कोटा पद्धतीचा प्रामुख्यानं अवलंब केला जातो. की आयातीमुळं निश्चितपणे वस्तूचा पुरवठा हा किती वाढेल हे ठामपणे सांगता येतं. सट्टेबाजीच्या व्यवहारांना या ठिकाणी पायबंद बसण्यास प्रामुख्यानं आयात कोटा पद्धतीमुळं मदत होत असते. त्याचबरोबर पुढचं एक शेवटचं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे की देशाची सौदा शक्ती वाढवणं. या हेतूसाठी देखील आयात कोटा पद्धतीचा अवलंब या ठिकाणी केला जातो. की इतर देश आपल्या वस्तू ठराविक प्रमाणात खरेदी करण्यास तयार असतील तरच त्या देशातून कोटा पद्धतीप्रमाणे वस्तूंची आयात निश्चित केली जाते. याच्या बाबतीत उदाहरण द्यायचं जर झालं तर भारत जर्मनीला कळवतो की तुम्ही आमच्या देशातील ठराविक एवढ्या चहाची खरेदी करणार असाल तर आम्ही तुमची ठराविक एवढी यंत्रसामग्री खरेदी करू. याचा अर्थ काय? तर भारतानं यंत्राच्या आयातीचा कोटा ठरविताना भारतीय चहाची खरेदी करण्याचं एक सक्ती किंवा दडपण जर्मनीवर आणलं. परिणामी देशाची सौदा शक्ती वाढून देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारापासून व्यापारी लाभ मिळावेत या हेतूनं आयातीचा कोटा प्रामुख्यानं निश्चित केला जात असतो. या उद्देशांबरोबरच या ठिकाणी आपण पुढील लेक्चरमध्ये आयात कोटा पद्धतीचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांचाही प्रामुख्यानं विचार करणार आहोत. म्हणजे थोडक्यात सारासारपणे या ठिकाणी विचार जर केला तर कोटा पद्धत ही जी काही आहे की जकाते तर अडथळ्यांमध्ये कोटा पद्धत म्हणूनही या एक साधनाचा वापर प्रामुख्यानं या ठिकाणी केला जात असतो आणि एकूणच आयात आणि निर्यात यांचं प्रमाण मर्यादित करण्याच्या हेतूनं एक संख्यात्मक निर्बंध या ठिकाणी अंमलात आणले जात असतात आणि त्यालाच कोटा किंवा याला वाटा असं देखील प्रामुख्यानं म्हटलं जातं. अभ्यांश या ठिकाणी प्रामुख्यानं म्हटलं जातं. आणि मग ही कोटा पद्धत ही कशा पद्धतीनं तिची या ठिकाणी अवलंबली जाते याचा आजच्या लेक्चरमध्ये आपण विचार केलेला आहे. धन्यवाद.